पुणे आणि पुण्यातले वाहन चालक यांची तरहच वेगळी असते। त्यात आता पोलीस आयुक्तांच्या एका निर्णयामुळे पुण्यात नियम मोडून चालणाऱ्या वाहन चालकांचं फावणार असं दिसतंय। कारण पुण्यात वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांकडून दंड घेण्यास पोलीस आयुक्तांनी तुर्तास स्थगिती दिली आहे। वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाच्या रूपात पैशांची लूट करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय। आता पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांना फक्त वाहतुकीचं नियमन करावं लागणार आहे, कोणालाही दंड करता येणार नाही आहे। फक्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। तर पुण्यातल्या या नव्या निर्णयाबाबत पुणेकरांनी आनंद व्यक्त केला नसता तर नवलच होतं। पाहूयात पुणेकरांनी काय म्हटलंय। हा बदल आवश्यकही होता आणि सर्व लोकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन केलंच पाहिजे, ते नाही करत म्हणून या लोकांना कंट्रोल करावा लागतो। हळूहळू परिस्थिती अशी होत गेली की लोक ऐकत नाहीत म्हणून कंट्रोलच्या ऐवजी दंड वसूल करायला सुरुवात झाली आणि आता फक्त तेवढंच चालू झालंय। पण वाहतूक आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता कंट्रोल चांगला होईल, लोकांना शिस्त लागेल आणि स्वयंशिस्तीचं पालन करून लोक ट्रॅफिकमध्ये आपापली शिस्त पाळून चांगल्या पद्धतीने पुण्याला डेव्हलप करतील अशी आपण अपेक्षा करूया। बरं, किती चांगला निर्णय, यासाठी मी सीपी सरांचे आभार मानतो आणि हा निर्णय पुढील 6-8 महिन्यांसाठी एक प्रायोगिक तत्वावर चालला जावा, याचे नक्कीच चांगले परिणाम दिसतील। पुणेकरांकडून मी त्यांचे हार्दिक आभार मानतो। आणि म्हणजे मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा सांगतो की ट्रॅफिक पोलीस इथं ट्रॅफिक जाम झालेला असताना सुद्धा 8-10 मशीन घेऊन इथं ह्या कॉर्नरला थांबतात, इकडे तसंच ट्रॅफिक आहे अर्धा तास। म्हणजे दंड वसूल करणं हाच फक्त ट्रॅफिक अडवण्याचा एकमेव मार्ग आहे का? तर माझा असा प्रश्न आहे की हा नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे। कारण आता पोलीस ट्रॅफिक कंट्रोल करतायत पण त्यांना पैसे भेटत नाहीत, त्यामुळं ते एका ठिकाणी गोळकाप करून बसतात, अशी पण स्थिती मी पाहायला बघतो। ह्या अलका चौक आहे, फार मोठा चौक आहे, आता आपल्याला पोलीस दिसत आहेत पण थोड्या वेळानं हे लोक एकत्र येतात आणि मग ट्रॅफिक कंट्रोलकडे त्यांचं लक्ष नसतं, अशीही कंडिशन सध्या चालू आहे। की आयुक्तांनी जो निर्णय घेतलाय तो पुणेकरांना आवडलाय आणि त्याचं नेहमी स्वागत होईल आणि चांगल्या गोष्टी नेहमी कंटिन्यू राहिला पाहिजे। तिथे जी रक्कम सांगितलेली असते ते बोलतात की ही रक्कम नको देऊ, तू ह्याच्यापेक्षा कमी रक्कम दे। बऱ्याचदा काय करतात, ते पैसे डायरेक्ट त्यांच्या खिशात जातात। आणि हा, शिस्तीचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे, ते तितकंच महत्वाचं आहे। पण शिस्तीच्या नावाखाली इथं गैरकारभार पण होतोय, त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे। आणि सीपी साहेबांचा जो हा निर्णय आहे तो खरंच म्हणजे खूप चांगला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।